राका पळस गाव ते सोंदड यामध्ये असलेला नाला आहे. त्या नाल्यामध्ये पूर्णपणे लोखंडी कथले तुटलेले आहेत. दोन्ही बाजूचे ब्रिज लोखंडी ब्रिज तुटून पडलेली आहेत. रात्री बेरात्री लोकांना जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच कित्येक आघात सुद्धा झाले आहेत. जर कथळे नसेल तर गाडी सरळ नाल्यात जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे त्या पुलाची उंची सुद्धा वाढवण्यात यावी, कारण पावसाळ्यामध्ये नाल्यावरून कित्येकदा पाणी गेलेले आहे, त्यामुळे कथळे सुद्धा वाहून जातात. त्यामुळे नाल्याची उंची वाढवण्यात यावी. याचप्रमाणे तेवढ्या परिसरात पथदिवे सुद्धा लावण्यात यावी. तसेच रस्त्याची रुंदीकरण करावी अशी ही मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. सोंदड राका पुलियावर आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जे जाणारे येणारे आहेत आपल्या जन्मबंधू सर रोज जातात येतात या मार्गाने. किती अपघात झालेत काय त्यांना माहिती? जन्मबंधू सर मला हे सांगा, यात पुलियाचा त्रास कोणता आहे आणि या पुलियाकडे का दुर्लक्ष करत नाही ते काय सांगाल तुम्ही? या अडचणी येतात या पुलियावरती कठडे नाही आहेत आणि क्रॉसिंगच्या वेळेस अपघात होण्याची शक्यता आहे, तेव्हा या पुलियावरचे कठडे करण्यात यावे शासनाने. आणि हा रस्तासुद्धा खूप खराब झालेला आहे सौंदडपासून ते चिखलीपर्यंत, तेव्हा हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. आणि या पुलाची सुद्धा उंची वाढवण्यात यावी, कारण की उंची न वाढल्यामुळे या पुलावरून म्हणजे जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा त्या म्हणजे पुलावरून पाणी वरून वाहून जाते, तेव्हा वाहतूक काही काळासाठी बंद असते आणि केव्हाही धोका होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या पुलाची सुद्धा उंची वाढवण्यात यावी. तुम्ही किती वर्षापासून या रस्त्याने जातात? गेल्या 20-25 वर्षापासून मी या रस्त्याने जात आहे आणि खूप म्हणजे जाण्याच्या वेळेस खूप म्हणजे त्रास होतो, तेव्हा हा रस्ता आताच मागं हा रस्ता केलेला आहे, परंतु याची बरोबर खडीकरण न केल्यामुळे अवघ्या 1 वर्षामध्ये हा रस्ता उखडलेला आहे. बरं, हा एरिया येतून तेथपर्यंत पथदिवेसुद्धा नाही आहेत, अंधाराच्या लोकांना त्रास. या रस्त्याला पथदिवेसुद्धा नाही आहेत. रात्री बेरात्री लोक जेव्हा जातात दवाखान्यामध्ये वगैरे इमर्जन्सीमध्ये जाण्याचा जेव्हा प्रसंग येते लोकांना, तेव्हा इथं खूप अंधार असते, तेव्हा ह्या साईडला म्हणजे पथदिव्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात यावी. तर हे होते जनबंधू सर, ज्यांनी सांगितलं की या रस्त्याने 25 वर्षापासून जातात, परंतु या पुलावर कथळे तर नाहीच आहेत, पण पुलाची उंचीसुद्धा वाढवण्यात यावी. आणि हे जे पथदिवे आहेत, पथदिवेसुद्धा ठिकाणी खूप अंधार असतो, पथदिवेसुद्धा या परिसरामध्ये लावण्यात यावी. सरकारने आणि अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे. मी डी जी रंगारी, एशियन न्यूज टीव्ही, जिल्हा प्रतिनिधी भंडारा. हा, मी या गोंदिया जिल्ह्यातील पळसगाव येथे आहे. पळसगावमध्ये सॉरी म्हणजे राखा येथे आहे, राखा पळसगाव येथे आहे. आणि राखा पळसगाववरून सौंदडकडे जाणारा जो मार्ग आहे त्याच्यावर जो काही पुली आहे, बंदर आहे, त्या बंदराच्या दोन्ही बाजूचे कथडे तुटलेले आहेत आणि लोकांना जाण्यायेण्यांना त्रास होतो, रात्रीला अपघात होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत या ठिकाणी राखा या गावचे रहिवासी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊ आणि समस्याचे निवारण करू. मला सांगा, तुझ्या गावचा हा जो पुली आहे हा पोलिया तुटलेला आहे आणि लोकांना जाण्यायेण्यांना त्रास होतो, रात्री अपघात होऊ शकतात असे झालेले आहेत, तुम्ही काय सांगा? रात्री नाही तो केव्हाही अपघात होऊ शकते. कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा जातो ना पुल्याचे म्हणजे दोन्ही साईडचे बॅरिकेड पण तुटलेले आहेत, त्यामुळे ते कमीत कमी तो तरी काम असणे आवश्यक आहे होणे. त्याच्यानंतर तो हा जो पुल्या बनला आहे ना, हा जो कोल्हापुरी बंदर आहे, त्यामुळे कसं इथून ऑलरेडी तर म्हणजे तिथं नाही आहे, पण जो आहे तो मिनिमम आपल्याला हे दोन्ही साईडचे बॅरिकेड बनणे आवश्यक आहे अगोदर माझ्या दिवशीपणा. नाही तर हा इथं अपघात कसं आहे, इकडून तिकडून एक गाडी आली इकडून एक गाडी गेली अजिबात पास होणार नाही, त्यामुळे कसं आहे की हा तरी कमीत कमी काम झालं पाहिजे. एक मोटरसायकल आहे टेन्शन आहे की भर दिवसाला गेलं तर आपण केव्हाही पडू शकतो माणूस. या ठिकाणी आणखी काही गावकरी आहेत, तुम्ही काय सांगाल पुलियाबद्दल? पुलियाबद्दल कसं आहे, तो पाणी अडकवायचा बंदरा बनला आहे, तो बंदरा आमच्या काही याचा नसं म्हणजे दरवर्षी तो रिपेअरिंग करते, दरवर्षी पाईप तुटते, तर आपला दुसरा मोठा पुलिया बनला पाहिजे असं म्हणतो आपण. म्हणजे त्याखाली पुलिया बनले पाहिजे, आता म्हणला का नाही त्याच्या खाली बनले पाहिजे मोठा. कोणी बनवला पाहिजे? सरकारने बनवले पाहिजे, आम्ही बनवू, शासनाने बनवलं पाहिजे, शासनाने बनवला पाहिजे. हो, आजपर्यंत जो पुलियाची उंची जे होणार होती ते आजपर्यंत झाली नाही ना, याच्या अगोदर जे आमच्या जिल्ह्याचे आमदार होते जेव्हा लाखांदूर साइड जो होता आमचा, तेव्हा आमच्या लाखांदूर एरियाचे नाना पटोले म्हणून आमदार होते, त्यांनी आश्वासन दिला होती का हा राख्याचा पुलियाच नाही आहे म्हणून. ह्या गोष्टीला 25-30 वर्षाचा कालावधी झाला, मग त्याच्यानंतर हा पुलिया रपटा म्हणून झाला, हा पुलिया म्हणून नव्हे, हा
शेतकरी यांचे त्या लिफ्ट इरिगेशनचा म्हणून त्या पाट्याही गेल्या, त्याच्या मोटारी सुद्धा गेल्या आहेत, अजून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी सुद्धाही बरोबर नसं गेलेला, त्याच्या मोटारी चोरी गेल्या आहेत त्या पुलावरती, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला इथं नवीन पुलियाची आवश्यकता आहे। तर हे होते की राखा गावचे रहिवासी, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी ते कथडे जे दोन्ही बाजूला तुटलेले आहेत तो एक पाणी अडवण्यासाठी बंधारा म्हणून बांधण्यात आलेला आहे, परंतु ते कथडे कुठे गेले माहीत नाही, पण लोकांना त्रास होतो, दोन्ही बाजूला कथडे तुटलेले आहेत, मोटारी चोरून नेत आहेत, आणि म्हणून हा नवीन चांगल्या प्रकारचा पुलिया तयार करण्यात यावा अशी मागणी या राखा गावचे आणि नागरिकांची मागणी आहे। मी डीजी रंगारी, एशियन न्यूज टीव्ही, जिल्हा प्रतिनिधी, भंडारा।